आम्ही थोडे शांत आहेत, आम्ही बघतोय, परंतु ते मी ज्याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलत त्या विषयावरती, आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर, परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे. परंतु त्यांचा दिलदारपणा, मोठेपणा, ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहे. की मराठा आरक्षणाने ते लेकरं त्यांना मोठं करायचंय, त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं, हा माझ्या समोरचा अजेंडा आहे. पाटील, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे अर्थात डॉक्टर बाबा प्रकाश आंबेडकरांनी एक प्रस्ताव दिलेला, त्या प्रस्तावामध्ये जालना लोकसभेची जागा मनोज जरंग यांना सोडा आणि त्याचबरोबर मनोज जरंग यांना सार्वत्रिक म्हणजे सगळ्यांचाच उमेदवार म्हणून ही जागा द्या अशी मागणी केली. ते आता ते समजा त्यांचं मोठेपण आहे, परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा, आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षड्यंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय, आणि माझा समाजही बघतोय की ज्यांना 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 मोठं केले ते कसे विरोध करायला लागलेत, मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कशी घ्यायला लागलेत. त्यामुळं आम्ही थोडे शांत आहेत, आम्ही बघतोय, परंतु ते मी ज्याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलत त्या विषयावरती, आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर, माझा मालक समाज, परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे. परंतु त्यांचा दिलदारपणा, मोठेपणा, ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहे, त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोल. पण सत्य आणि कटू हे आहे सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या हक्काचा मागत असताना एवढ्या मोठ्या गृहमंत्र्यांना जाणून बुजून षड्यंत्र करायचे, आणि मराठा समाजाची जी नाराजीची आता लाट उसळलेली, आमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून बोललो, आणि आमचेच मराठ्याचे आमदार म्हणायला लागले, आमच्या नेत्याला बोलला, अरे तुझा नेता नाही हे समाजाचे लेकर आहेत तुझे, ज्यांनी तुला मतदान करून मोठं केले. मराठा समाज बघतोय की यांना किती मोठं केलं आणि आज काय षड्यंत्र रचायला लागले, काही होणार नाही. माझीच उलट विनंती आहे सरकारला की तुम्ही डावपेचं बंद करा, हा तुम्ही डावपेचं बंद करा, मराठ्यांची नाराजी लाट अंगावर घेऊ नका. तुम्ही सगळ्या स्वैऱ्याची अंमलबजावणी द्या, मी हटू शकत नाही अंमलबजावणीपासून आणि सगळ्या स्वैऱ्यांच्या याच्यापासून. तुम्ही जे म्हणत होतात की मी राजकारणात जाणारच नाही, राजकारण मा अजेंडा नाही, आता तुम्ही म्हणताय की नंतर त्यावर विचार करू नंतर बोलू, तुम्ही थेट नाकारत नाही. आता काय म्हणलो मग, आता तेच म्हणलो की अजेंडाच नाही आहे माझा, तो सध्या ज्वलंत मुद्दा माझ्याजवळ काय आहे की मराठा आरक्षण आणि ते लेकर त्यांना मोठं करायचंय, त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं, हा माझ्या समोरचा अजेंडा आहे आणि माझ्या समाजासमोर सुद्धा. कारण त्यातले गृहमंत्र्यांनी कितीही संकट उभा केली तरी माझ्या मराठ्यांनी हे सहज पार केलेले, सहज. तुम्ही कितीही केसेस केल्या मराठा केसेसला घाबरणार नाही आणि हटणार पण नाही. परंतु हे बघा, त्यांचा अधिकार आहे ते बोलले, त्यांचा अधिकार आहे ते बोलले, म्हणून काही गोष्टीचा डायरेक्ट काही आम्ही बोललोच पाहिजे असं काही नाही. अधिकार आहे आम्हाला सुद्धा की समाजाचा विषय येतो, माझा मालक समाज आणि माझा अजेंडा राजकारण नाही. पण यापूर्वी त्यांनी 2-3 बाईट पण दिला होता की तुम्ही राजकारणात यावं, जालना लोकसभेची निवडणूक लढवावी असं त्यावेळी सांगितलं होतं. पण आता ते मागणीच महाविकास आघाडीला करतायत की आम्ही तुमच्यासमोर येत असताना या या अटी असतील, त्या अटीमध्ये जालना लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी असं लिहिलं आहे. मी बोललोच ना आता की प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या या राहिले आणि ते स्पष्ट आहे कधी पण, म्हणून मराठा समाजसुद्धा त्यांची क्रेज ते त्यांचा स्पष्टपणामुळे आवडते. ते खरे आणि खरा माणूस हा समाजाला पटत असतो, त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही, त्यात माणुसकी बघितली जाते. तो माणूस खरोखरच ग्रेट आहे. परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आरक्षणात माझा सध्याचा, कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळवणार आहे. सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले षड्यंत्र तोडलेले आहेत, आम्हाला षड्यंत्र तोडायचे. हे खोटे नाटक जे जाळं पसरले याला कोणतं चक्र म्हणते ते चक्रयू, हा ते भेदायचा आहे आणि भेदून बाहेर येणार हरणार नाही.